नमस्कार आणि तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो उर्बे भरीत येवकार. तर इश्टानो, आमचो गोंयचो जो कोंकणी सिनेमा आसा ताणें एक वेगळो उच्चांक गाठला आणि नॅशनल अवॉर्डा सारखे अवॉर्ड घेवन एक सस्पेन्स आणि थ्रिलर मुवी घेवन मार्टिन्स हो सिनेमा आतां तुमच्या मुखार येता. आमी कोरसा हुए हाड्या तुका सांगता, आयज काल लायफाची गॅरंटीच ना. बरो कू वस बाबा, आयज काल टायम सारको ना. वस वसू राव, तुका दाखय एक दिसा. कुलर किदे करतालो तो तू? अच्छा घरा फोन कर रहा है. बाय. कारत तुका एक गिफ्ट दौरला. व्हाट? यू कॅन चेक इट आउट. टिक 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 टिक. ओ शिट. माटी. आसा ओल्ड गोवा हांगा फन्स कदंबा ह्या सुवातेचेर, जे मार्टिन्स ह्या सिनेमाचे असोसिएट प्रोड्युसर्स आसात. तर सगळ्यांत पयलीं तुमकां सगळ्यांक येवकार. आमच्या बरोबर आसात ह्या फिल्माचे डिरेक्टर जितेंद्र शिकेरकर. तशेंच ह्या फिल्मान जे मेन कॅरेक्टर्स आसात तपन आचार्य, तुमकां येवकार. दुसरे आसात ते म्हणजे आर्यन खेडेकर, तुमकांय येवकार. तशेंच फर्मिनो गोयस, तुमकांय येवकार. आणि मार्टिन्स हो सिनेमा नेमको किदें, हो सस्पेन्स, हो थ्रिलर आणि हातून नेमके आसा किदें, तर ताज्या बद्दल जाणून घेवपाची म्हाका भरपूर उमळशीक आसा. तर सुरवात करूया आमच्या डायरेक्टरा कडल्यान. तर सर, म्हाका सांगात की मार्टिन्स हो एक सस्पेन्स आणि थ्रिलर असो सिनेमा आसा, तर नेमके हातून किदें आसा आणि हो वेग बाकीच्या सिनेमा परस? कारण म्हाका दिसता नॅशनल अवॉर्डा उपरांत हो तुमचो तिसरो सिनेमा. प्रसाद क्रिएशनाचे, प्रसाद क्रिएशनाक पोरू एनिमी हो सिनेमा केल्लो आणि ह्या सिनेमाक नॅशनल अवॉर्ड मेळ्ळो. दिनेश भोसले हाणी डिरेक्ट केल्लो तो सिनेमा. आणि प्रसाद क्रिएशनाचो ह्याचे पहिली कालापूर हो सिनेमा आयिल्लो आसा. हो तिसरो सिनेमा. अंदुच्या वर्सा 2016 सुरू झाला. 2017 लोकां मुखार आयनॉक्सात रिलीज जाता. आणि एक आमकांय आनंद आसा की एक वेगळे तरेचो सिनेमा आम्ही लोकां मुखार हाडला. प्रसाद क्रिएशनाची परंपरा आसा की वेगवेगळे तरेचे सिनेमा लोकां मुखार हाडपाची. त्या परंपरेक अनुसरून एक वेगळी वाट धरली आमी आणि हो सस्पेन्स थ्रिलर हाडला. म्हाका दिसता पहिल्याच फावट सस्पेन्स कोंकणी भितर सस्पेन्स थ्रिलराच्या बाबतीत म्हाका दिसता, म्हज्या माहिती प्रमाणे तरी अजून मेरेन तसो कोंकणी थ्रिलर सिनेमा आयिल्ले ना. आम्ही एक वेगळो प्रयत्न केला. आता कितपत लोकांक आवडटलो ही एक उमळशीक आसा. कारण कशें आसा की आमी सगळ्यांनी एफर्ट्स घातिल्ले आसा, म्हज्या एक्टरांनी एफर्ट घातल्या, म्हजे टिमीन बाकीचे एफर्ट घातल्या आणि हो सिनेमा लोकां मुखार 6 जानेवारीक नव्या वर्साक लोकां मुखार नव्या वर्साचे कोंकणी सिनेमान जाता. 2017 विथ मार्टिन. ग्रेट. म्हणटरीन एक उमळशीक आसा आमकां. एक हो हे तरेचो सिनेमा लोकांनी आमकां प्रतिसाद कसो दिता हाजे बद्दलही आसा की कोंकणी सिनेमा वेगवेगळे तरेचे विषय हाताळूं शकता. हे ह्या सिनेमांतल्यानय आमी दाखोवपाचो प्रयत्न करतात. कारण आतां वेगवेगळे एक्सपेरिमेंट जावपाक लागल्यात. हांवें हेजे पयलीं ब्लॅक कॉमेडी केल्लो मुर्तू भितर, तर हातूंत भितर हांवें एक सस्पेन्स थ्रिलराचो यत्न केला. म्हज्या कलाकारांनी 100% योगदान दिलां, म्हज्या टिमीन पुराय 100% योगदान दिलां. सो आतां फक्त बॉल इज इन द कोर्ट ऑफ द ऑडियन्स आणि आतां तांची वाट पळयतात. डेफिनेटली ह्या सिनेमाक वाव मेळटलो हाज्या बद्दल कांयच दुबाव ना. म्हाका सांगात की सस्पेन्स थ्रिलर करचे अशें तुमच्या मनान कित्याक आयलें? कारण हो विशय घेवचो अशें म्हाका दिसता पयलो एक्सपेरिमेंट हो तुमीच केला आसतलो. न्ही, सस्पेन्स थ्रिलर असो घेवचो न्ही. बेसिकली न्ही, आय एम मच मोर म्हणजे फॅन ऑफ निरज पांडे. ताजे किंवा स्पेशल 26 पळयात तुम्ही, किंवां तुम्ही हाली तेपा पयलीं आयलो वेनसडे पळयात, तुम्ही बेबी पळयात, वेगवेगळ्या तरेचे जे अक्षय कुमाराचे पिक्चर. किंवां हाली तेपार हिंदींत भितर बी हॉलिवूड टायप ल्हान कंटेंट आशिल्ले पूण ड्युरेशन कमी आशिल्ले सिनेमा येवपाक लागले आनी लोक तांकां पसंत करतात. मागीर असो विचार आयलो की जर हिंदी भितर अशी जर जावंक शकता जाल्यार कोंकणी भितर तर आमकां वाव आसा की अशे तरेचो एक सिनेमा हाडप आनी लोकांक दाखोवप. आय वोंट रेट, म्हणजे हें व्हडली गजाल जातली की आय वूड से की व्हडले व्हडले डिरेक्टरां सारके आमी सिनेमा केला. हांव प्रामाणीकपणान इतलें सांगूं शकता की आमी सगळ्यांनी 100% एफर्ट घातला आनी सिनेमा तयार केला.
आतां लोकांनी थारावपाचें की तो कितलो सुद्दां आमी यशस्वी जाल्यात ते. पूण आमची एक खात्री आसा की लोकांक हो सिनेमा आवडटलो, कारण हातूंत भितर गोंयचे नामनेचे कलाकारूय आसात. बेसिकली तपन गोंयची जेन्ना परत फिल्म इंडस्ट्री रिवॅम्प जाली तेन्ना 2004 तेन्ना अलिशांतल्यान तपन आयिल्लो, ताजे उपरांत ताणें पाद्री केलो, ताजे उपरांत रीण हें फारीकपणाचें केलें, आनी ताजे उपरांत मदीं गॅप घेतलो. ही बिकेम अ प्रोड्युसर, जन्म नांवाचो मराठी पिक्चर केलो, आनी ताजे उपरांत तपन इज डुईंग अ कमबॅक आफ्टर 5 years. आनी म्हजो खूब पयलींचो म्हणजे लागीं लागीं इश्टागत म्हणपाक गेले जाल्यार खूब म्हणजे 20-22 वर्सां पयलींची इश्टागत. आनी तरी आसतना हो मनीस परत म्हजे बरोबर काम करता, पयलेच फावटी काम करतात आमी हें आसून. आनी हो सिनेमा आयिल्लो आसा आतां लोकां मुखार म्हणटरी एक उमळशीक आसा. तशेंच आर्यन आनी हांव पयलेच फावटी काम करतात. आर्यनान आतां मेरेन म्हाका दिसता ऑलमोस्ट 10-12 सिनेमा जाले तेजे कोंकणी भितर, वेगवेगळे भाशे म्हणजे मराठीतय जाले कोंकणीतय जाले. ताजे बराबर काम करपाक जाय, म्हणजे योग जुळून आयला ह्या फावटी की हरियाणा बरोबर आयलो आनी तपना बरोबर आयलो आनी फॅरवीन बाबा बरोबर आयलो. बिकॉज फॅरवीन बाबान हेजे पयली हांव तूं हांवांतल्यान अतिशय सुंदर असो सिनेमा लोकां मुखार हाडिल्लो आसा आनी लोकांक तांची ताक कळिल्ली आसा की ते खंयचे कॅलिबराचे एक्टर आसात ते. तांचो नाचया कुंभासार पळोवन लोकांक ताची हेजी एक्टिंगाची स्कील पळयल्ली आसा, लोकांक आवडला. सो ह्या सिनेमांतय ते एक वेगळे तरेची भुमिका करतात आनी लोकांक मुजरत ती भुमिका आवडटली अशी म्हाका अपेक्षा आसा. डेफिनेटली आवडटली. आतां वळूया तुमच्या इश्टागती कडेन. तुमी म्हटले 5 वर्सांनी तुमचो मोगा इश्ट तुमकां मेळ्ळो, तर उलोवया ताजे कडेन. तपन तुमकां येवकार. म्हाका सांगात, 5 वर्सांनी तुमी परत आयले. 5 वर्सांनी पड्ड्या मुखार आयलो. पड्ड्या फाटल्यान हांव सदांच आशिल्लो. ग्रेट. जितून एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करून दिली. आय थिंक जितू इफ आय एम नॉट जितून जेन्ना फायनल ड्राफ्ट रेडी केलो सिनेमाचो, स्क्रीन प्लेचो फायनल ड्राफ्ट रेडी जालो. फायनल ड्राफ्ट रेडी जालो जितून म्हाका फोन केलो, तपन खंय आसा? हांव म्हळें आसा मडगांव आसा, आपूण बाल मेळया आमी डन. यो जितू आयलो. जितून म्हाका जवळ जवळ 45 मिनटां 45-50 मिनट्स ही नॅरेटेड मी द होल स्टोरी. सो माय थिंग इज हांव बसलां आयकतां जितू हांवें कितें करपाचें. सो एन सो कॅरेक्टर घेतले. एक्सायटींग डन. सांग म्हाका केन्ना डेट्स घेवपाच्यो, केन्ना करपाचें, कशें दिसलें तुमकां? दीस वॉज लायक ओके फायन, इट वॉज ग्रेट. म्हणटकच नो, द कॅरेक्टर वॉट आय एम प्लेईंग हॅज टू बी वॉच्ड ऑन स्क्रीन. I can't discuss about it. Neither, I don't want to discuss. It's so exciting. It was exciting to act. And I'm 100% sure it will be exciting to watch. So, maakati sagayanchi excitement maarpachi na. So, what I want to say is, you watch. Bara, maka sang, tapan ki, ek 5 varsa to gap ashillo, tu birthday fatle na shillo. Aye. And suddenly 5 varsa ni tu birthday mukha raylo. Aye. Kashe disle? Kashe disle? Maka kashe disle? Kashe feel zale? Maka exciting feel zale. म्हाका पळोवपाक जाय हाव पब्लीक टेक्स इट. दॅट इज इम्पॉर्टंट बिकॉज वी सी आय पड्ड्या फाटल्यान आशिल्लो, पड्ड्या मुखार आशिल्लो. ऑल द वायल आय एम फ्लडेड विथ लव. आय एम फ्लडेड विथ लव. पीपल जस्ट लव एन्ड अडोर. सो डेफिनेटली आय सी दॅट दॅट इज हॅपनिंग, दॅट्स गोन हॅपन एन्ड द लव मे मल्टिप्लाय. सिरियसली लव मे मल्टिप्लाय बिकॉज वेन यू आर लिटल बिट आउट ऑफ sight, you're a little bit out of mind, but now once you're inside, I would say I'll be in the hearts. Great. Definitely you have to. Ani astala as lokanche kay jan. Ani maka ista lok tuka pahili chan pasand karta. So definitely aaj itle te pan tu parat aila ani tuka lok tashes pasand kartale. Absolutely. Kire asa picture ak maka main thing kokani picture karpata. इन बिटवीन वी वर थिंकींग की कशी जातली कोंकणीची वाटचाल, कशी वतली कोंकणी पिक्चर खंयचे लायनीक वता. दीस वॉज अ मेजर कन्सर्न. बट ओवर अ पिरियड ऑफ टायम वी सॉ कोंकणी मुवीज आर गोईंग इन अ रायट डिरेक्शन. डेफिनेटली कोंकणी ऑडियन्स हॅज डेव्हलप्ड अ टेस्ट फॉर डिफरंट जॉनर्स. आनी दीस इज अ डिफरंट जॉनर ऑलटुगेदर. हो जो सिनेमा आसा मार्टीन इज अ डिफरंट जॉनर ऑलटुगेदर. आय वुडंट से की सगळेच म्हणतात की म्हजो सब्जेक्ट वेगळो, म्हजो पिक्चर वेगळो. आनी हिंदीक तर म्हणटा यार मॅने कुछ अलग की है. हांगा आमी कांयच म्हणना. दीस इज अ डिफरंट जॉनर ऑल टुगेदर वॉट वी आर प्रेजेंटींग इन फ्रंट ऑफ कोंकणी ऑडियन्स. आतां डेफिनेटली वी हॅव द बेस्ट आर्टिस्ट लिस्ट, द बेस्ट स्टोरी, द बेस्ट स्क्रीन प्ले
the best music, the best edit. Now, it is up to audience to decide whether they'll take this best home or not. Because so we have done our best. Wait and watch. We have done our best. We have done our best. Rao Chavattale. We will be able to see like तुमचे बॉलिवूड बॉक्स ऑफिस असा किंवा जे आम्ही बॉलिवूड म्हणूया ना का आम्ही इंडियन सिनेमाचे बॉक्स ऑफिस असा वेस्टर्न सिनेमाचे बॉक्स ऑफिस असा त्याप्रमाणे आमचे गोयचे सिनेमाचे आमकां 3-4 दीस भितरच कळटले वेदर वॉट एक्झॅक्टली इज इट इज whether people want those same stereotype stories or different, or they would love something different, because we have seen even food taste is changing in Goa, so definitely we see this has to change, and this is experimental cinema what Jitendra has done. It is worth watching. I can't express it in words, though he has expressed it on screen. Goa sarko rasik ani khay na. सो डेफिनेटली प्रतिसाद हो थंच्यानूय 100% इतलोच येतलो. गोंयांत आमी आज म्हणून पळयलां की वी आर द बेस्ट पीपल इन द म्युझिक इंडस्ट्री, वी आर द बेस्ट पीपल इन रायटिंग. सो वी गोवन्स आर रिच एनरिच्ड विथ लिटरेचर, म्युझिक आणि कला. कलाकार सगळे कलेची खाण म्हणतात न्ही गोयांत. इट इज सेड की गोयांत प्रत्येक घरांत एक कलाकार असा, आणि इट इज ट्रू. आणि ताणें स्टेजीच प्रत्येक घरांतल्यान कोण ना कोण तरी एक स्टेजीचेर एक नाटक करताच करता. ते नाटक जावं, तियात्र जावं, काल जावं, करताच करता. सो गोंयकार ही कलेची खाण. गोंयांत गोंय हे कलेची खाण. बाकीची खाणी सोडून देऊया आम्ही. सध्या गोंय हे कलेची खाण. आम्ही या खाणीचेर सध्या फोकस करपाची गरज आसा. दुसरी खाणीचेर खुबशीं रेस्ट्रिक्शन आयिल्ली आसा, व्हायलेशन जाल्ले आसात, तेन्ना आमी ह्या कलेची खाण आतां एक्सप्लॉयट करपाचो वेळ आयिल्लो आसा. आमी एक्सप्लॉयट करपा ही कलेची खाण. जितेन बाब त्या कले खाणीचो मिनेर जाल्लो आसा सध्याक. आणि मिनेर म्हणपा पेक्षा जितेन बाबा परस व्हडलो मिनेर बशिल्लो आसा प्रसाद बाब, जे जाणी कलेची खाण एक्सप्लॉयट केल्या गोंयच्या. खूप व्हडली पदवी दिली तुम्हाला. कारण आय वूड रदर से की म्हणजे कलाकार सुद्धा हे करतले की एक प्रोड्युसराक ती एक हे जाय पडटा, नजर जाय पडटा किंवा टेस्ट आसची पडटा. आणि प्रसाद दुर्गा प्रसाद हांची एक खासियत असा की दे गिव्ह 100% टू द सिनेमा. ही इज नॉट जस्ट अ प्रोड्युसर, ही विल गिव्ह हिज 100%. ही विल लुक ॲट दोज थिंग्स की ते बेस्टे म्हणजे वयल्या वयर तू करता अलग कर असे ना. ही इज परफेक्टली इन टू द प्रोडक्शन एज अ प्रोड्युसर. त्यांचे स्वतःचे तातूंत भितर इनिशिएटिव्ह असता. डेफिनेटली 100% सतरी पळोवपाक मेळटले आमकां. आता आम्ही वळूया आमचं दुसरं जो कलाकार असा ताका तुम्ही सगळेच वळखता, तर आर्यन तुका येवकार. आर्यन खेडेकर आमच्या बरोबर असतात. आर्यनाक तुम्ही तरेकवार भूमिकातल्यान पळयला, तुम्ही ताका विलन म्हणून पळयला, तुम्ही ताका हिरो म्हणून पळयला, आणि त्याच्याबद्दल किती उलोवपाक ॲक्च्युली शब्द कमी तुका. तर आर्यन तू सांग तुझ्या भूमिकेबद्दल. जेव्हा सांगता कशी स्टार्ट झाली ती ॲक्च्युली फाटले खेपे जेव्हा जितू मजुरा आयलो त्यांना मोर्तू फिल्म ताजे पळयल्या पण कन्सेप्चुअल म्हणजे ताजो एक कॉन्सेप्ट आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग असा पळय. इट इज अमेझिंग. सो एक वेगळो कॉन्सेप्ट आशिल्लो, खूप वेगळो असा. म्हणजे गोंयात कसे चडशे फिल्मां 10 फिल्मां झाली, तातूंतली 6 फिल्मां लँड इश्यूज किंवा हाजीर असतली, पण ताजो कितें तरी वेगळो ताका एक ट्रिटमेंट आसतालो कितें तरी. म्हाका तेन्ना आवडिल्लें. हांवें तेन्ना चिंतलें की हांवें मीस कशें केलें हें फिल्म. मोर्तू फिल्म म्हजे मनान कितें आयलें ना अशें. आणि आय वॉज बीट हे म्हणजे ताज्या उपरांत परत मागीर जितू म्हाका मेळ्ळो आणि आम्ही उलोवप झालें, आणि मागीर जितून म्हाका सांगलें की आणखी एक फिल्म करता. त्या वेळार म्हज्या मनान थॉट तो आयलो की म्हजे तो एक छाप पडिल्लो की हो बॅड बॉय असता किंवा नेगेटिव्ह भूमिका चड करता असो एक हे आशिल्लो. आर्यन म्हणजे नेगेटिव्हच असतलो अशें. दो आय हॅव डन लॉट ऑफ अदर कॅरेक्टर्स ऑल्सो, आय प्लेड गुड कॅरेक्टर्स इन फिल्म्स, पण ओवरऑल तशें जाता न्ही. मागीर पळयतकीर आतां प्रेम चोप्रा म्हणून काय तोच दिसता कॅरेक्टर, आनी कितलो बरो भावाचो रोल करूं कोणाचो रोल अशें. बट एवरी टायम आय एन्जॉय डुईंग दॅट. ह्या खेपे सुद्दां जेन्ना हो आयिल्लो पळय जितू आयलो म्हणून की फिल्म करता, पण जितू म्हणजे कसलो हे कॅरेक्टर प्ले करता हांव, तातून कितें प्ले करता अशें म्हणून पालो. बरो आसा, तुका जाय तसो आसा, सिस्टमॅटीक कॅरेक्टर आसा, आनी तूंय बी लीड करता अशें म्हणपालो. मागीर तातूंत म्हळ्यार ओके तशें जाल्यार कितें आसा. पूण सस्पेन्स थ्रिलर म्हाका डावट आशिल्लो की म्हाका म्हळ्यार तातूंत नेगेटीव आसतलो अशें म्हणून, पण ह्या खेपे ह्या फिल्मान नेगेटीव ना, जेट मॅन आय कॅन टॅल यू. बट अदरवायज इट्स अ गूड फिल्म, गूड कॅरेक्टर आय प्लेइंग. सो वी हॅव टू वेट अँड वॉच. बट आर्यन, यू नो वॉट, देर आर सम पीपल आउट देर हू लव्ह बॅड बॉयज.
हांवें कितलेशेच म्हाका म्हजे फिमेल फ्रेंड्स आसा ते म्हणटाले की तांकां नेगेटीव्ह म्हणजे विलन चड आवडटाले कारण तांचे स्टायल वेगळी आसता. रणधीर रणधीर बी कसो पयली येतालो पळय. राजेश खन्ना वॉज क्लीन शेव्ड चकचकीत हिरो. आतां रफ तुका सगळे हिरो सुद्दां रफ लूक केल्ले आसता. मागीर हांव तुका बॅड बॉय पळोवन हांव जलस जाता म्हणटरी हांव खाटबीट वाडोवन भोवपाक डिरेक्टर ऑर सिनेमॅटोग्राफर ऑर डीओपी जो कोण आसता पळय ही डज इट फॉर हिम हिरो खातीर. ट्रू ट्रू. बट विलन जो आसता किंवा नेगेटिव्ह जो आसता ही हॅज टू क्रिएट दॅट थिंग. म्हणजे ताणें भितरलो तो विलनिश. आनी म्हजी सगळ्यांत व्हडली कॉन्ट्रोवर्सी म्हणजे कितें की आय लूक वेरी इनोसंट. बिगस्ट कॉन्ट्रोवर्सी इज वॉट कॉन्ट्रोवर्सी म्हळ्यार कितें तर कॉन्ट्रोवर्शियल आसा वेदर ही इज इनोसेंट ऑर वेदर ही इज इनोसेंट. आय विल टेल यू सिंपल थिंग. ओ मारिया आमी फिल्म केल्ले तेन्ना फिल्म पळोवन भायर येतकीर हांव थंय उबो आशिल्लो. म्हाका खूब जाणां विचारलें की तो तूं आशिल्लो काय म्हणून. तें सोड. मागीर होम स्वीट होम फिल्म केले पळय त्या वेळार सुद्दां म्हजे ते मिशो आशिल्ले दाट हे आशिल्ले. मागीर एक्च्युली फिल्म पळोवन गेल्लो मनीस म्हाका पळय ताणें फुडें वता ताका खबरच ना की हांवें एक्टींग केलें ती म्हणून. ती म्हज्या खातीर एक्च्युली आय डोंट नो वेदर इट इज गुड ऑर बॅड फॉर मी. बट सिल्वर स्क्रीनीर कितें प्रेजेंट करपाक जाय कॅरेक्टर कसो फुडें हाडपाक जाय तें हांव जस्टिफाय करूं शकता. दॅट इज अ बेस्ट पार्ट ऑफ इट. सो हांव सदांच म्हणटा की आतां जो ट्रेंड आयला पळय तो विलनाचो ट्रेंड. विलन आसता एक्च्युली आजकाल विलन सुद्दां बरो सोफिस्टिकेटेड विलन आसता. कळ्ळें न्ही. तो ट्रेंड चेंज जाला. ऑफकोर्स टायम एंड अगेन थिंग्स हॅव चेंज्ड नाउ. पयली भशेन तशें लावड आसताले पळय कुळंब खुशवा तशें आतां कांय ना. सद्या तसो ना. बट मार्टीन फिल्मा बद्दल सांगपाक जाल्यार तशेंच तपरक आनी म्हाका सदांच उमेद आशिल्ली की आमी बरोबर करियर कितें तरी परत हांव तातूंत प्ले करपाक सोदतालो. आतां सदांच म्हणटालो की हांव बॅड बॉय जाता तूं गूड बॉय जा आमी दोगी फिल्म करया बरोबर अशें म्हणून. मागीर जितू मेळो. जितू बरोबर म्हजे काम करपाची उमेद आशिल्ली. हे सगळे घडोवन आयले मार्टिना मध्ये. आनी 2017 म्हज्या खातीर सामकी लकी आसा कारण सुरवातूच आमी बरोबर करतात न्ही सगळे. तशें आमी आमची इश्टागत म्हणून जाल्यार आमी बरेच पयली पासून एकामेकांक वळखता. सगळे आसा आमी एकूच ग्रुपांतले एकूच जातले. पूण केन्ना अशें मेळप जायनाशिल्लें उलोवप जायनाशिल्लें. उलोवप जालें म्हणजे अशें फिल्मा बद्दल आनी चड कामा बद्दल उलोवप जायनाशिल्लें. म्हाका दिसता तुमचे न्यू इयर सामके एकदम धवाज्यान सुरू जाला. आनी लोकांचो प्रतिसाद जर आमचेच न्ही आमचेच न्ही तर कोंकणी सिनेमा लव्हर्स जे आसात तांचे न्यू इयर दबाज्यान सुरू जाता अशें म्हाका तरी दिसता. आनी खरें म्हणजे सुरवातीक टोटल खंड पडिल्लो कोंकणी सिनेमाक. आनी मदींच आमी कशें की 2 वर्सांत एक ताला पावलें फिल्म केलें. 2 वर्सांतल्यान एक ताजो फिल्म करतालो. मागीर हळूहळू वर्सा 3, 7, 13 पर्यंत फिल्मां पावली. 2 वर्सां तर सामकें भरपूर आशिल्लीं ह्या वर्साक म्हाका दिसता. आनी आतां कितें जाला हय आनी लोकांचो फिल्मा कडेन पळोवपाचो दृश्टीकोन चेंज जाला. मागीर पयलीं कशें आतां इम्पोज करताले आमी हांवें फिल्म केला म्हणटरी तुवें पळोवप. मागीर तूं कितें करतालें की हा अरे जितेंद्र म्हजे कडेन आयिल्लो सांगपाक म्हाका वचचें पडटलें. आतां तें 200 रुपया कोण घालतलो काय 5,000 पळय रे खंय तरी अशें जातलें. पूण आतां हो एटिट्यूड लोकांचो चेंज जालो. तांकां दिसता की फिल्म पळोवपाकूच जाय कारण तें एंटरटेनींग आसतलें अशें म्हणून. आनी विशय प्रत्येकाचो विशय बदलपाक लागला. म्हणजे इट इज नॉट दोज टिपिकल जे बॉलिवूड फिल्म्स आसता आमकां टिपिकल पळोवपाक मेळटा फिल्मां. तसो फिल्माचो प्रकार ना गोंयान. सिरियस फिल्मां आसा. सिस्टमॅटीक हार्ट अँड सोल घाल्ली फिल्मां आसा. कळटा तुका फिल्म पळयतकीर की डायरेक्टरान ताजेर खूब विचार केला आनी फिल्म काडला अशें म्हणून. इवन ह्या मार्टीन फिल्मान सुद्दां म्हाका आनी तपनाक सकाळी 5 सुमार सीन आशिल्लो. आमी दोगूय म्हाकाय खबर ना तो येवपाचो आसा म्हणून अशें. मागीर थंय पळयत जाल्यार 5 सुमार ऑलमोस्ट तपन इतल्या सकाळीं तुजो सीन रे. हय हांव पयलीं आयिल्लो पावणे 5 सुमार पावला. आमी रावल्यात बरोच वेळ आनी तो दीस जितू सांगता की पुराय दीस तुमगेलो सीन आसा म्हणून. You from sunrise, we आमी मेकअप बिकअप करून रावले. सनरायज हॅपन्ड ॲट 6:05, 6:10 अँड कॅमेरा स्टार्ट शूटिंग. 5:30 सकाळी लागिल्ले. राती आमी ऑलमोस्ट 6 पर्यंत बंद केला. एंटायर सीन शूट करताले आमी. आनी तो सीन तसोच आशिल्लो. म्हणजे तो आतां तुम्ही ह्या फिल्मात पळोवपाक मेळटलो. दो ह्या फिल्मात तुका कळचो ना कितलो वेळ कित्याक लागलो तो. पण अदरवायज ह्या उपरांत आमच्या बरोबर आसात फेर्मिनो गोयज. ताका तुम्ही सगळे जण वळखता कारण पुराय गोंयभर जोकर म्हणजे फामाद आसात आणि सगळ्यांक हसयतात. म्हाका दिसता कितल्याशा वर्सां पासून तुम्ही हे काम करता आणि म्हाका दिसता हसप कोणाक ह्याच्या खातीर खूप म्हणजे खूप कितें तरी लागता. कोणाच्या तोंडार हांसो हाडप हे ह्या पेक्षा व्हडलें दुसरें काय पुण्य ना अशें म्हणतात. तर फेर्मिनो म्हाका सांगात की तुमचो हातूंतलो रोल कितें, तुमची भुमिका कशी कितें आसा? पयलो जितू बाब ताणे म्हाजे पिक्चर पळयलें आनी तेजें मोर्तू पळयलेलें फेस्टिवलाक पळयलेलें. म्हाका लायक जालें आनी म्हणलें पिक्चर कित्याक चलोंक ना कित्याक खंय जालो तें तेन्ना चल्लें. म्हाका केन्ना पळोवंक म्हणलें हांवें फिट पळयलें
आनी म्हाका बरें लें कॉमेडी म्हणलें अरे म्हणलें कॉमेडी म्हणलें म्हाका चड आवडटा करपाक न्हू हांवें म्हटलें हांवें कॉमेडी म्हाका चड लायक कॉमेडी कसलोय कॅरेक्टर सांगता हांव करता म्हणजे मन लावन करप न्हू कितें आनी तें मनानसून करूंक जाय तेन्ना तातूंत 100% हय हांवें म्हटलें हें पिक्चर म्हाका एक रोल मेळ्ळो न्हू जाल्यार म्हळ्यार बरें जावपाचें हांवें मनान चिंतलें भायर येवन मागीर तुमकां मेळ्ळां कितें हांव मागीर तेणी आमचें हांव तूं पळयलेलें न्हू तो विचारलो म्हणून आपूण म्हणून पिक्चर करपाचें आहा न्ही हां तुमी म्हणलें करा हांव आहा तुमी कोणूय सांग हांव वय म्हणटा पूण रोल कसलो पूण म्हाका म्हणलें कॅरेक्टर रोल दी असो बेश्टो दिनाका कॅरेक्टर डिफरंट एक केलो तोच रिपीट करूंक म्हाका नाका म्हणजे डिफरंट ना म्हणलो तुका बरो आहा तुकाच सूट जातलो म्हणून सारको म्हणलो तो तसो तुकाच बरयलो म्हण लागलो हांवें सांग म्हणलें बरें हें सांगलें ओके म्हणलें डन पूण तेजेर मागीर हें केलें आनी म्हाका म्हणलो कितें आहा तो रोल असो शॉर्ट अँड स्वीट आहा म्हण लागलो शॉर्ट अँड स्वीट बरें म्हणलें तसलोच जाय तर चड खाल्लें मागीर तें पचना न्हू कमी खाता तितलें बरें उरता जिवाक तें शॉर्ट अँड स्वीट ओके म्हणलें सांगलें न्हू आनी म्हटलें कितें कितें आहा तूं मरता म्हणलो आं म्हणलें बरें बरें आहा म्हणलें म्हणजे हातूनय तूं मरता फायनली हय नाचा कुपासरान हांव मेलेलो आहा हिट जालेलें आहा मार्टिनानूय म्हणून आनीक दुसरी खबर तुवें सारकी सांगलें जोकर जोकर म्हळ्यार तो खंय लागता तो खंय लागता ताज्या खातीर ताजी एक ओळख आसा न्ही ती गेल्या कितें आसा हांव सुद्दां फिल्म किंवां एक्टींग कमर्शियली घेता म्हणजे म्हाका म्हजे खातीर तो वेवसाय जाता वो ताजे खातीर धर्म जाता ताणें ताका हांवें पळयलां कितलींशींच वर्सां पळयलां हांवें फॅमिलीक जेन्ना पयले खेपे ताजें नाटक पळयलें पळय स्टेजीर हांव सगळ्यांक विसरिल्लो आनी ताणें ती भुमिका केली मराठी खंयची म्हाका याद जाल्या तूं तातूंत हें जाल्लो पळय लोंगडो काय तेन्ना तेवून ताका सांग हा एक्झॅक्टली आनी तातूंत हांवें हो मनीस म्हणलें हो म्हणलें सारको हिरो आनी ताका हांवें कोंकणीतलो हिरो म्हणजे हिरो म्हणजे ते आनी इतली सुंदर ताजी ग्रीप आशिल्ली हांवें ताका तें सांगलें की तूं खूब कितें म्हणजे खूब ताका हांवें भरपूर तोखणाय केली त्या दिसा ताज्या उपरांत खुबशा हातूंत आमी बरोबर आशिल्ले एक पोर्तुगीज कितें तरी टॅलिफिल्म आशिल्लें तातूंत आमी गेले ना वेगळे शुटींग आशिल्लें कितले आमी हांव तूं तुवान तर ताणें अक्षरशा म्हणजे जबरदस्त भुमिका जाली हांव तूं तुवान ताणें ग्रीप धरल्या पळय अमेझिंग टॅलंटेड मनीस म्हाका फक्त एक खंत अशी जाली की एकदां कशें आसता की ज्या मनशाक कितें डिजर्व आसता पळय तें मेळना तेन्ना ती खंय तरी दुख्ख जाता पळय ताजें तशें रिकॉग्निशन त्या वेळार जावं ना म्हणजे इवन स्टेट फिल्म फेस्टिवलाक म्हण किंवा आनी खंय अशें जेन्ना हांवें ताका पर्सनली सांगलें की अशें म्हणटात न्ही की अगर किसी चीज को दिल से चाहो तो ना सेकंडली हिऱ्याक प्रूव करचें पडना की तो हिरो एक्झॅक्टली डेफिनेटली कितें आसा जाणा की हे जे सिनेमा जॉन डिसिल्वा आसा किंवा हे आसा आमचे स्पेशली आय वूड से की तियात्र कम्युनिटी किंवा नाटकांतली कम्युनिटी आसा तियात्र कम्युनिटीतले बी लोक जे आसात तांची एक खासियत आसा दे आर पंक्चुअल ऑन टायम दे वील कम ऑन टायम दे वील डू देअर रोल अँड दे आर व्हेरी हायली प्रोफेशनल दे वील कम सोपले नीट म्हणजे ते म्हणजे हे ज्यो आसतात न्ही भायल्यो खबरो अदर मसाला गॉसिप ना ते जगतात ते कला जगतात वी हॅव टू लर्न म्हणजे लॉट ऑफ आय वूड रादर से की आमचे खूप आर्टिस्टांनी हे शिकपाक जाय आय टेल यू समथिंग आय लर्न आय एप्रिशिएट दिस अँड इट्स अ लर्निंग प्रोसेस बाब यू अग्री यू ऑल्सो अग्री टू हर जितूचे स्पेशली ह्या पिक्चरांक आय थिंक 25 आर्टिस्ट आनी तातूंत 25 भितर म्हाका तरी दिसता 18 जाण तरी तोडीचे तोडीचे म्हळ्यार जांचे कडेन टायमूच नासता एवेलेबिलिटी ऑफ टायम म्हाका दिसता फेरमेन बाबाक एज पर वॉट आय रिमेंबर फेरमेन बाब 3 वरांची शुटींग 4 वरांची शुटींग अमके दिसा आज तुगेलो फूल डे जाय फाल्यां फूल डे जाय परत फूल डे जाय फेरमेन बाब म्हणटा अवेर म्हाका मातशें शो आसतलो म्हाका म्हाका शो बसपाक जाय 4 वरां तुजी हो सिनाचे इतली कट्स 4 वरांक डायरेक्टर सांगता 4 वरांक हांव तुका काबार करूं सो हांव कितलें पावूं पण कसो पावलें करूं आय मीन प्रिसायजली आमकां फिल्म बाब पावणे पांचांक रेडी प्रिसायजली ऑन टायम जितू बाबाचो असिस्टंट सांगता मेकअपाक बसय ताका 5 मिनटान शॉट लागतलो प्रिसायजली 5 मिनटां आसतना फेरमेन बाब इन फ्रंट ऑफ कॅमेरा हातूंत खासियत कोणाची दोग जाणाची आर्टिस्टाची आनीक डायरेक्टराची डायरेक्टरान 4 वरां म्हण सांगली 3:30 वरांक फ्री केलो वच म्हण सांगता तुमी म्हणटा तशें 25 आर्टिस्ट घेवन हो येदो व्हडलो 25 आर्टिस्ट घेवन कितले दिसांनी शुटींग काबार 10 दिसांक आमचे
टिकेट फक्त 10 दिसांनी टिकेट बरे 25 आर्टिस्ट आणि तातूक म्हाका दिसता ऍक्शन सिक्वेन्स आसा इट्स नॉट जस्ट शूटिंग सॉंग सिक्वेन्स आसा ऍक्शन सिक्वेन्स आसा हे सगळे घालून 10 दिसां पिक्चर कंप्लीट करप आणि कोकणी सारख्या ऑडियन्सां खातीर ते बजेटेड पॅकेजिंग भितर प्रोड्युसराक काम करून दिवप आणि प्रोड्युसराक ते प्रेझेंट करप हे डायरेक्टराची खातीर And he has done it's a miracle yeah. Nah, it's a, I won't say it is because it is not my it's not a miracle is what you don't plan and it happens is a miracle this is totally planned product it's not a miracle he has well planned ek kafi sambandhi mhanle tani ide ana character the actor getla nu te fit jata tya role la aa kela tuka dista eka thodyan jemni sa kide eka besto getla re apra soyo na बेसिकली कशें आसा फिल्म मेकिंग इज नॉट अ वन पर्सन जॉब इट इज अ होल टीम द होल टीम हॅज वर्कड आय वूड रादर से की इट इज नॉट माय बॅक म्हणजे फाटले प्रोडक्शन टीम धरून सगळ्यांनी जे काम केलं होल टीम हॅज वर्कड ते गिवन 100% आता प्रेक्षकाच्या हातात असा पण कलाकार कसं असा कलाकाराक शेवटाक तुम्ही त्रास देऊन कोता येणार ताका कॅमेराचे परफॉर्म करपाचे असतात सो यू हॅव टू सी पण म्हाका अजून याद असा की फेरमॅन बाबाची खासियत की त्यांना खरी वसपचे आशिले आणि त्या दिसात त्यांना अक्षरशः त्रास जातो पण आमकां त्या दिसा फायनल शूटिंग सोपोवपाकच आशिल्लो आणि त्यांचा एक सीन सामको मेजर सीन त्यांना वसपचो आशिल्लो बारा साडे बाराक त्यांना वसपचो आशिल्लो पण त्यांना आम्ही म्हणजे त्यांना फ्री करून त्यांना गाडी त्या दिसा त्यांना मारून उडोवपाचं आशिल्लो मारून उडोवन फ्री करून कॅरेक्टर हे करपाचे आशिल्ले तो आम्ही म्हणजे टाइम टू टाइम झालो 10 दिसात किती असं गोयात ऑडियन्स कमी आशिल्ल्यान ते प्रेक्षक प्रोड्युसरांनी जे किती पैसे घेतले ते रिकवरी जावपाक जाय सो यू हॅव टू व्हेरी कॉन्सन्ट्रेट ऑन द बजेट एज वेल एज टायमिंग कॉस्टिंग इज मोर इम्पॉर्टंट इन कोकणी आमकां जर हांव म्हणटा हांव सदांच म्हणटालो पयलसान म्हणटालो म्हाका इनफॅक्ट जन्म पिक्चर केलो तेन्ना कोकणी कित्याक पिक्चर केलो डायरेक्ट हांवें तेन्ना म्हजो रिप्लाय सिंपल आशिल्लो म्हाका 1,00,000 ऑडियन्स जर मेळ्ळो आय हॅव सफिशियंट बजेट टू डू इट बट टुडे वी आर हॅविंग दॅट मच ऑडियन्स ओवरसीज कलेक्शन आसा आमचे कडेन जे पयलीं आमी एक्सपोज नाशिल्ले ताचे खातीर ओवरसीज कलेक्शन आसा आमचे कडेन आनी कन्सिडरींग द होल फॅक्ट बट एट द सेम टायम वी कॅन रिस्क इट एवरी टायम इट इज नॉट टेस्टेड विथ टायम एन अगेन एक दोनदां जालां म्हणटकच आमकां आतां तें करतासतना एक दोनदां जर आमकां परतें जर लोकांनी कॉन्फिडन्स दिलो की बाबा कोंकणी बॉक्स ऑफीस 5 कोटीचें आमी पिक्चर करपाक मोकळे मागीर पळया तुमी आमी कसली पिक्चर दितात ते तुमकां सो इट वॉज व्हेरी व्हेरी गूड टॉकिंग विथ यू ऑल प्रसाद सराचे की ते जे पळय तितली पिक्चरां तेणें काडली कालापूर हांव म्हणलो मागीर एनिमी हांव आहा हे पिक्चर आहा कित्याक तेजे कितें आहा आपूण म्हणटा गोंयकारां वयर काडूंक सोदता तो अशी हे आनी ताजो पूण गोंयां येवन आपूण गोंयकार जाला आनी आपूण गोंयकाराचे आर्टिस्टान पिक्चर फुडें व्हरूंक सोदता म्हणटा आनी तो बरी बरी पिक्चरां डिफरंट एकूच भाशेन न्हू डिफरंट डिफरंट पिक्चरां हे करता घेवन करता आनी तो फुडें सरता आयज आमचे गोंयकार खूब आहा फुडें सरना केलें कितें जातलें रे कितें प्रोफीट आसतलें एक्झॅक्टली तो म्हणटा ना कोर तुम्ही वयर सरा गोंयकारांक वयर काडटा भायर म्हाका एक फावटी म्हटलें तेणें म्हाका मातशें हें फील जालें की भायलो येवन गोंयकाराक वयर काडटा पूण आमचे गोंयकार गोंयकाराकूच चेपयता ताका एकूच वालोर की आयज तो तुमी जाय हायलायट जाय हिरे आहा न्हू ते या चमक तशें म्हणटा न्हू पण म्हाका दिसता गोंय ही आमची कलाकारांची खाण आसा जशें तुमी म्हटलें आणि इतले सगळे हिरे आमचे आयज मुखार आसात आणि म्हाका दिसता प्रत्येकाचो एफर्ट ह्या फिल्मान आसा आणि तुमची सगळ्यांची टीम 25 जणांची टीम प्लस पड्डे फाटले लोक असतात कितलेशेच लोक असतात ज्यांनी 100% दिला आणि म्हाका दिसता हे जे फळ असा ते आमकां 6 तारखेक रिलीज झाल्या उपरांत लोकांचा प्रतिसाद कसो असा ताजेर मेळटले दुसरे हांव फक्त एक ल्हानशी गजाल ऍड ऑन करपाक सोदता म्हणजे आमचे एसोसिएट प्रोड्युसर सुद्दां जे आसात कदंबा फन्स हो आतां प्रिमायसीस आमकां दिला हांचो सुद्दां सहभाग आसा हातूंत भितर ह्या सिनेमांत म्हणजे फाटल्यान ना आमच्या फाटल्यान कितलो लोक उबो आसा जे पड्ड्या मुखार येनात पूण ते आमकां सपोर्ट करतात म्हणजे आज हो प्रिमायसीस आमकां इंटरव्यू करपा खातीर हो मुद्दाम अवेलेबल करून दिलो कदंबा फन्सान ताजे खातीर आमकां सुद्दां म्हणजे एक टिमीक सुद्दां एक उर्बा मेळटा की आमच्या फाटल्यान प्रत्येकाचा हातभार लागता आमचो सिनेमा मुखार व्हरपाक आणि म्हाका दिसता कोंकणी सिनेमांनी एक वेगळी
एक वेगळी लेवल गाठल्या, एक पातळी आपली निर्माण केल्या, ह्याच्याबद्दल काहीच दुबाव ना. आणि हो, ही जी मूवी असा मार्टिन, जो एक सस्पेन्स थ्रिलर फर्स्ट टाइम आमकां पळोवपाक मेळटलो, तर प्रत्येकाच्या मनान ही उमळशीक आसा, तुमच्या सगळ्यांच्या मनान उमळशीक आसा, कारण 6 तारीख हो सिनेमा रिलीज जातलो. सर तुम्ही प्रत्येकान हो सिनेमा पळोवचो, कारण खूप एक वेगळो अनुभव, कारण तांचे प्रत्येक सिनेमे हे वेगळे असतात, वेगळे विषय घेऊन मुखार आयल्यात. तर प्रत्येकान हो सिनेमा मुजरत पळयात. आणि विशिंग एव्हरी वन 2017 तुम्ही सर वेळातलो वेळ काढून आमकां हांगा वेळ दिलो, एक अर्धवर तुम्ही दिले, आणि ह्या फिल्मा बद्दल बरेच गोष्टी तुम्ही आमकां सांगले. तसेच तपन, तुकाय देव बरे करू, कारण तुवें तुजो मोलादीक वेळ दिलो. आर्यन, तू भरपूर बिझी असा, तुवें तुजो वेळ दिलो. फेर्मिनो, भरपूर बिझी असता तू, सो तुवें तुजो भरपूर वेळ आमकां दिलो, त्या खातीर तुमकां सगळ्यांक प्रायम टी व्ही कडल्यान हांव देव बरे करू म्हणटा. देव बरे करू.